आणि राज्याच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या एका जबाबदार मंत्र्यांनी अशी भाषा वापरणे आणि भारतातल्या एका संसदेत काम करणाऱ्या महिलेचा अशा पद्धतीने उद्धार करणे हे सर्वच महाराष्ट्रभर आज त्याचा निषेध सर्व लोक सर्व स्तरातील अनेक पक्षातील व्यक्त करत आहेत. आज अशा व्यक्तीने मंत्रिमंडळात मंत्रिमंडळातून त्यांना बरखास्त करावं बडतर्फ करावं ही मागणी करण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सगळे या ठिकाणी राज्यपाल महोदयांना भेटलो आणि त्यामध्ये माननीय दिलीप वळसे पाटील साहेब आहेत, सर मुश्रीफ साहेब आहेत, आमच्या मुंबई महापालिकेच्या गटनेत्या राखीताई जाधव आहेत, आदिती नलवडे असतील, नरेंद्र राणे असतील आणि आमचे सगळे पदाधिकारी. आम्ही सगळ्यांनी राज्यपालांना ही विनंती केली की आपण या अशा पद्धतीनं भाषा बोलणाऱ्या आणि ही एक पहिलीच घटना नाही, यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना चहाच्या ऐवजी दारू पिता का हाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अनेक वेळा त्यांनी अशी वारंवार चुका केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या व्यक्तीने काही मर्यादा सांभाळायच्या असतात त्या मर्यादांचं वारंवार उल्लंघन हे सदस्य मंत्री करतायत आणि म्हणून त्यांना बडतर्फ करण्यात यावं अशी आम्ही आज राज्यपालांना निवेदनाद्वारे मागणी केली. शिंदे सरकार त्यांना पाठीशी का घालते त्यांच्या वक्तव्य खरं म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ताबडतोब या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्रात अशा पद्धतीनं भाषा वापरण्याची पद्धतच नाही आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. आपण नेहमीच कितीही एकमेकाचे विरोधक असलो तरी भाषेची मर्यादा नेहमीच सर्वांनी सांभाळलेली आहे. आरे तुरे देखील एकमेकाला बोलवणे हे आपण निषिद्ध मानलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देण्याचं काम जर या ठिकाणी होत असेल आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने अशी भाषा वापरली असेल तर मला वाटतं आणि वारंवार वापरली गेली असेल आणि एका महिलेचा लोकसभेत काम करणाऱ्या धडाडीने काम करणाऱ्या आमच्या सुप्रियाताई सुळेंचा असा उल्लेख केला असेल तर मला वाटतं ही आता हद्द झाली. त्यामुळं त्यांना बडतर्फ करावी ही मागणी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना बडतर्फ करेपर्यंत याची मागणी लावून धरेल.